सायन पनवेल महामार्गावर धावत्या बसला आग लागली चालकाच्या प्रसंग वधनामुळे पुढील अनर्थ टळला आहे सायन पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली मात्र चालकाने प्रसंगवधान दाखवत बस थांबवली व प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली आहे अग्निशामक विभागाने बसला लागलेल्या ला आगीवर नियंत्रण मिळवलं बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई वरून सांगोला सातारा येथे जाणारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली या बसमध्ये एकूण सतरा प्रवासी असल्याची माहिती समोर आली बस सायन पनवेल महामार्गावर कोपरा पुलाजवळून जात असताना अचानक इंजिनमधून ठिणग्या पडू लागल्या बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबवली आणि प्रवाशांना आपत्कालीन दरवाजामधून बाहेर जायला सांगितले इतक्यात बसने मोठा पेट घेतला मात्र तोपर्यंत प्रवासी बस मधून खाली उतरल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विजवली आहे मात्र बसला आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे